झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेनं कोरेगाव पार्क परिसरातल्या एका फ्लॅटवर छापा घालून 3 विदेशी मुलींसह 12 मुलींना अटक केली आहे। याशिवाय 5 दलालांनाही अटक करण्यात आली। कोरेगाव पार्क मधल्या गोल्डफील्ड प्लाझा या इमारतीमधल्या फ्लॅटवर पोलिसांनी छापा घातला। यावेळी अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये बेल्जियम, बांगलादेश आणि नेपाळी मुलींचा समावेश आहे। 7 मुली पश्चिम बंगालमधल्या, 1 दिल्लीतली तर 1 सोलापुरातली आहे। वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना पुण्यात आणण्यात आलं होतं। या रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी 12 मुली मिळालेल्या असून त्या 12 मुलींपैकी 1 मुलगी जी आहे उझबेकिस्तानची, 1 आहे ती नेपाळची आहे आणि आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं होतं की 1 मुलगी आहे ती बांगलादेशची आहे। परंतु आता रेस्क्यू होम फाउंडेशन या ठिकाणून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली की 7 मुली त्या ठिकाणी बांगलादेशच्या आहेत आणि 7 मुली म्हणजे अगोदर खोटा ऍड्रेस वेस्ट बंगालचा सांगितलेला होता, परंतु आता नवीन ऍड्रेस त्यांनी सांगितलेला, त्याच्याप्रमाणे त्या 7 मुली ह्या बांगलादेशच्या निष्पन्न झालेल्या आहेत। याशिवाय 1 दिल्लीची मुलगी मिळालेली आहे, 1 जी मुलगी आहे ती महाराष्ट्रातील सोलापूरची आहे। या ठिकाणी आम्ही या 12 मुलींना रेस्क्यू केलेलं असून 5 एजंट्सना अरेस्ट केलेलं आहे। 5 एजंटपैकी 1 जो एजंट आहे झारखंडचा आहे, बाकीचे 4 एजंट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील असून आता पुढील तपास हा कोरेगाव पोलीस स्टेशन मार्फत आम्ही करत आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।